काल आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलवरून खबर मिळाली की एक लहान 6 दिवसाचं बाळ हॉस्पिटलमध्ये तिच्या आईवडिलांनी इथे उपचारासाठी आणलेलं होतं आणि ते ब्रॉड डेड आहे. त्यावरून मग आमच्या API तुंबळानी टीम तिकडे गेली. तिथे इन्क्वेस्ट वगैरे केल्यानंतर डॉक्टरांना काही डाऊट आला, मग त्यांनी ते PM साठी JJ हॉस्पिटलला पाठवलं. तिथे काल रात्री PM वगैरे झाल्यानंतर डॉक्टरांनी प्रोविजनल कॉज ऑफ डेथ दिलं का त्या लहान 6 दिवसाच्या मुलीचं बाळ होतं, तिच्या गळ्याला नख टोचून ठार मारलेलं आहे तिला. त्यानंतर मग आम्ही त्याचा तो तपास सुरू केला तर त्या 6 दिवसाची जे बाळाची आई होती तिने कबूल केलं का बा तिला अगोदर एक मुलगा एक मुलगी होती, ती मुलाला कंटाळलेली होती आणि आमचा असा काय असे कदाचित मुलीचाच जन्म झाल्यामुळे तिला बा पुढे भविष्यात हे नको म्हणून तिच्या गळ्याला नख टोचून तिने जीवेठार मारला आहे. हो केली ना, गुन्हा दाखल केला आहे, तिला अटक केलेली आहे. तिचं नाव आहे वैशाली श्रीमंत प्रधान, उंबरडे गावामध्ये राहते. ती मूळची जालना जिल्ह्यातली आहे. पण मग बेबी ते राहून नव्हतं द्यायला पाहिजे ना.